दोन गटात जोरदार हाणामारी दोन माजी नगरसेविकांच्या पतींचा यामध्ये सहभाग परस्पर विरोधी गुन्हा दाखल येथे किरकोळ कारणावरून झालेल्या पोलिसातून पर्यवसन मारामारीत होऊन यामध्ये चौघे जण जखमी झाले असून पोलिसांनी परस्पर विरोधी दाखल झालेल्या फिर्यादीवरून पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला याबाबत अधिक माहिती अशी की मोफिस असलम खेडेकर आणि सादिक रहीम सिराज दोघेही राहणार आमराई गल्ली यांच्यामध्ये किरकोळ वादावादी सुरू झाली सुरू झालेली ही आजरा येथे संभाजी चौकात येईपर्यंत संभाजी चौकात हे दोघे आल्यानंतर दोघांच्याही समर्थक या भाग घेतला आणि वादावादीचं रूपांतर मारामारीत झालं एकमेकांच्या डोक्यात काचेच्या बाटल्या फोडून झालेल्या या मारामारीमध्ये मॉफिस असलम खेडेकर राहिल असलम खेडेकर अल्ताफ सादिक सिराज सर्वही राहणार आमराई आजरा आणि मोहसीन शौकत राहणार गांधीनगर आजरा चौघे जण जखमी झाले असलम खेडेकर आणि अल्ताफ सादिक सिराज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी राहील खेडेकर तौसिफ खेडेकर आशिष मॉफिस खेडेकर अमित खेडेकर इलियास मुल्ला गुड्डू सलीम खेडेकर मोहसिन लष्करे आफ्ताब सादिक सिराज इरफान रहीमबखी सिराज ताहिद तकिलदार सादिक रहीम सिराज, आरिफ मोहम्मद शिराज, शकील सिराज मंजूर मुजावर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे सहायक पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा